तुला पाहते रे सारखी गाजलेली मालिका असो किंवा निम्मा शिम्मा सारखं नाटक, आपलं निरागस सौंदर्य आणि तगडा अभिनय यातून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री गायत्री दातार आता वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येते. या नवीन वर्षात गायत्री पहिल्यांदाच एका नवीन रोमॅन्टिक गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि या अल्बमचं नाव आहे सये. या अल्बम मध्ये गायत्रीची साथ दिली आहे ती रियाज मुलानी या कलाकारानं आणि हा रोमॅन्टिक अल्बम लवकरच रिलीज होणार आहे. या अल्बमची खासियत म्हणजे यात एक भावपूर्ण तरल प्रेम कथा मांडण्यात आली आहे. ही प्रेम कथा हळूवार आपल्याला स्पर्श करून जाते, आपल्याही नकळत आपलेसे करते. भूतकाळात हरवलेले प्रेम पुन्हा नव्याने शोधण्याचा रोमॅन्टिक प्रवास खरोखरच गुंतवून ठेवणार आहे. या रोमॅन्टिक अल्बमचं चित्रीकरण कोकणातील गुहागर दाभोळ या भागात पार पडलंय, त्यामुळे कोकणातील नयनरम्य परिसर देखील या गाण्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्वप्नील बांदोडकरनं या अल्बमची गाणी गायली असून शशांक पवारने ही गाणी संगीतबद्ध केली आहेत. AME म्युझिकनं निर्मित केलेला हा अल्बम येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तुला पाहते रे या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेली गायत्री निम्मा शिम्मा राक्षस या नाटकात दिसली होती. शिवाय सध्या तिनं एका डान्स रियालिटी शो मध्ये स्पर्धक म्हणून देखील भाग घेतलाय. लवकरच गायत्रीचा कोल्हापूर डायरीज हा पहिलाच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाची निर्मिती केली आहे संगीतकार गायक अवधूत गुप्तेनं. सये या गायत्रीच्या आगामी अल्बमसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि आता पहा निम्मा शिम्मा राक्षस या नाटकातील काही खास प्रसंग. मराठी सिनेसृष्टीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी.